यूट्यूब चैनल वरती तुम्हारा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्रेड आमलेट बनवून दाखवणार आहे, ते ही दोन पद्धतीने। ब्रेड आमलेट साठी जाणून घेऊया साहित्य। इथे मी चार अंडी घेतली आहे, टोमॅटो एक बारीक चिरून, कांदा एक बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरलेली, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि हे दोन तीन ब्रेड घेतले आहेत। आता मी एका बाउलमध्ये जे चार अंडे घेतले होते ना, ते ह्या भांड्यात मी आता फोडून घेते। आता मी यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घेते आणि बाकीचे उरलेले सगळे मसाले म्हणजे हळद, मीठ, लाल तिखट घालून घेते। आता चमच्याने किंवा रोहीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आपण कांदा, टोमॅटो वगैरे घातले आहेत ना, ते चांगले मिक्स झाले पाहिजे आणि यात पाणी घालायची काही गरज नाही। आता हे बॅटर झालेलं आहे, बघून घ्या। आता गॅसवर मी तवा ठेवला आहे, तवा गरम झाला ना की मग मी तेल घालून घेते। तेल मी एक दोन चमचेच घातले आहेत आणि मग चमच्याने असं पसरून घ्यायचं। आता मी हा एक ब्रेड अंड्यातल्या बॅटरमध्ये चांगलं असं बुडून घेत आहे। चांगलं दोन्ही बाजूने असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झालं की मग तव्यावर घालून घ्यायचं। गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा। आता मी यात वरून जरासं बॅटर लावून घेत आहे, जास्त नाही थोडंसं लावून घेते। हे एक दोन मिनटासाठी चांगलं असं शिजून घ्यायचं। आता मी परतून घेते, बघून घ्या मस्त शिजलं आहे। आणि ह्या बाजूला सुद्धा मी बॅटर लावून घेत आहे, हे पण एक दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं। आता दोन मिनटं झाली आहेत, मी आता परतून घेते, बघून घ्या। मगाशी मी जे बॅटर घातले होते ना, ते चांगलं शिजून झाले आहेत। आता मी परत एकदा पलटून घेते आणि ही बाजू पण चांगली शिजलेली आहे। आता मी ब्रेड आमलेट काढून घेते, बघून घ्या मस्त झाला आहे ब्रेड आमलेट। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता मी दुसरा ब्रेड आमलेट अशाच पद्धतीने करून घेते। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बनवून दाखवते ब्रेड आमलेट। ह्या तव्यावर तेल लावून घ्यायचं दोन तीन चमचे। तेल गरम झाल्यावर हे उरलेले बॅटर चांगलं चारही बाजूने असं पसरून घ्यायचं। मीडियम गॅस ठेवून एक मिनिटासाठी असं ठेवून द्यायचं। एक मिनिट झालं ना की ह्यामधोमध मी एक ब्रेड ठेवते। हा ब्रेड ना चांगलं असं वर खाली मिक्स करून घ्यायचा आणि मग असाच मधोमध ठेवून द्यायचा। आता हे चांगलं आमलेट ब्रेडच्या बाजूला सलग चिकटून घ्यायचं। आणि मग पलटून घ्यायचं खालच्या बाजूला। चमच्याने चांगलं असं हळूहळू दाबून घ्यायचं, कारण हे आमलेटचे टेक्स्चर ब्रेडला संपून लागलं पाहिजे। आणि हा दुसऱ्या पद्धतीने दाखवलेला ब्रेड आमलेट 5 मिनिटात तयार होऊन जातो। आता मी दोन्ही ब्रेड आमलेट काढून घेते।
बघून घ्या किती मस्त असा चटपटीत आणि घरी बनवलेला स्ट्रीट फूड ब्रेड ऑमलेट तयार झालेला आहे। अवघ्या 10 मिनिटांमध्ये दोन्ही प्रकारचे ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहे। मग ब्रेड ऑमलेट कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आमचे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही आपल्या मित्रमंडळींना कुटुंबियांना शेअर करा। आमचे व्हिडिओ दर 2 दिवसांनी संध्याकाळी 6 वाजता येतात, ते पाहायला विसरू नका। आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।